नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त खमंग खुसखुशीत अशी गुळाची दशमी ही गुळाची दशमी चार ते पाच दिवस सहज टिकते एखाद्या वेळेस जर कुठे तुम्ही लांबच्या प्रवासाला जात असाल अशावेळी तुम्ही या दशमी करून सोबत नेऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देखील या दशमी देऊ शकता पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपली दशमी किती छान झालेली आहे बघा मस्त खुसखुशीत झाली आहे सहज तुटते अजिबात चिवट झालेली नाही आहे या गुळाच्या दशमी चवीला तर अप्रतिम लागतात चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गुळाची दशमी करण्यासाठी इथं मी एक कप गुळ घेतलेला आहे गुळ मी सुरीने बारीक चिरून घेतलेला आहे गुळ आपण चिरून किंवा किसूनच घ्यायचा आहे म्हणजे जेव्हा आपण त्यामध्ये दूध किंवा पाणी घालतो तेव्हा गुळ पटकन विरघळला जातो यानंतर इथं मी अर्धा कप दूध घेतलेला आहे एक कप गुळासाठी अर्धा कप दूध असं प्रमाण ठेवायचं आहे दूध मी आधी नेहमीसारखं तापून तापवून घेतलं आणि त्यानंतर ते रूम टेम्परेचरवर गार करून घेतलेलं आहे आता आपल्याला या दुधामध्ये गुळ विरघळवून घ्यायचं आहे इथं मी दूध घातलं आहे याऐवजी तुम्ही अर्धा कप पाणी घेतलं तरीही चालेल पाणी घालून जर तुम्ही गुळ विरघळवून घ्याल तर आपल्या दशम्या आठ ते दहा दिवस आरामात टिकतील इथं आपण दूध वापरलं आहे म्हणून दशम्या चार ते पाच दिवसात संपवायच्या आहेत एकतर तुम्ही हा गूळ असा चमच्याने मिक्स करून विरघळून घेऊ शकता किंवा इतर स्वयंपाक होईपर्यंत हे भांडं असंच बाजूला ठेवून देऊ शकता तोपर्यंत गूळ आपोआप विरघळला जाईल थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे फक्त दुधामध्ये गूळ विरघळवून घ्यायचा आहे घरातील बाकी कामं आवरेपर्यंत बघा दुधामध्ये गुळ अगदी व्यवस्थित विरघळला गेलेला आहे एखादा जर कुठे लहानसा खडा शिल्लक राहिला असेल तर तो आपण चमच्याने मोडून घ्यायचा आहे किंवा आपण हे तयार झालेलं मिश्रण गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यातले गुळाचे सगळे खडे बाजूला होतील अगदी लहानसा खडा असेल तर तो पीठ माळताना मिक्स होऊन जातो आता आपलं हे गुळाचं आणि दुधाचं मिश्रण तयार आहे आपण पुढची तयारी करूया दशमी करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे पीठ मी चांगलं चाळून घेतलेलं आहे सुरुवातीला मी फक्त दीड कप पीठ भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे मग आपल्याला गरज लागली तर वरून पीठ घालू शकतो एक चिमूट मीठ घालायचं यामुळे गोड पदार्थाची चव वाढते एक टीस्पून वेलची पावडर घालायची आहे आणि एक टीस्पून सुंठ पावडर घालायची आहे आणि यानंतर आपण यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालणार आहोत तुम्ही पावडर करून घातली तरीही चालेल अंदाजे पाव टी स्पून होईल इतपत आपण जायफळ किसून यामध्ये घालणार आहोत जायफळ घातल्यामुळे दशमीला मस्त चव येते जायफळ अवश्य घाला आता आधी आपण ही सगळी कोरडी साहित्य हाताने मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये दोन स्पून साजूक तूप घालायचं आहे आता आपण तूप यामध्ये मिक्स करून घेऊया आणि पिठाला व्यवस्थित लावून घेऊया तूप घातल्यामुळे आपल्या दशमी मस्त खुसखुशीत होतात सगळी साहित्य मिक्स करून झाले की आपण तयार करून घेतलेलं दूध आणि गुळाचं मिश्रण या पिठावर घालणार आहोत आता आपण दशमीचं पीठ मळून घेऊया सुरुवातीला तुम्हाला हे पीठ खूपच पातळ दिसेल लगेचच पीठ घालायची घाई करायची नाही आहे आपण यामध्ये गुळ घातला आहे त्यामुळे पीठ अगदी पटकन घट्ट होतं बघा आपल्याला यात अजून थोडंसं पीठ घालावं लागेल एकाच वेळी सगळं पीठ घालायचं नाही आहे थोडं थोडं करून घालायचं आहे जरी तुम्हाला पातळ दिसत असेल तरी इथे पटकन घट्ट होतं चमचा चमचा पीठ घालायचं इथं मी अर्धा कप आधी पीठ घातलेलं आहे आणि आता आपण याची सहज पोळी लाटू शकू इतपत मऊसर असं पीठ आपण मळून घेणार आहोत आता पिठाचा गोळा तयार करून घेऊया एखाद्या वेळेस जर तुमचं पीठ चुकून जास्त झालंच तर तुम्ही नंतर वरून थोडंसं दूध घालून किंवा पाणी घालून पीठ मऊ करून घेऊ शकता किंवा पीठ थोडंसं सैलसर झालं तर गरजेनुसार अजून थोडंसं पीठ घालून पिठाचा गोळा तयार करून घेऊ शकता बघा आपलं पीठ मळून झालंय मी पिठाची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे पीठ खूप जास्त घट्ट नाही आहे किंवा खूप जास्त सैलसर देखील नाही आहे तुम्हाला जर अजून पीठ थोडंसं सैलसर हवं असेल तर तुम्ही अजून यामध्ये दोन चमचे दूध किंवा पाणी घालून पीठ मऊ करून घेऊ शकता बघा आधी मी दीड कप पीठ घेतलं होतं त्यानंतर यातलं मी अजून अर्धा कप पीठ यात घातलेलं आहे म्हणजे सर्व मिळून मी दोन कप पीठ यामध्ये घातलेलं आहे आता आपण यावर झाकण ठेवून या अर्धा तास मुरवत ठेवणार आहोत आता इथं मला बरोबर दोन कप पीठ लागलेलं आहे पण तुम्हाला थोडंसं पीठ कमी किंवा अधिक लागू शकतं बरोबर अर्धा तास झालेला आहे आता आपण पीठ बघूया बघा पीठ छान मऊ झालेलं आहे पुन्हा हलकंसं मळून घ्यायचं आहे इथे जरी तुम्हाला पीठ थोडंसं घट्ट वाटत असेल तरी तुम्ही चमचाभर दूध घालून पीठ मऊ करून घेतलं तरीही चालेल आता आपण दशमी लाटून घेणार आहोत त्यासाठी इथं मी लाटणं पोळपाट घेतलं आहे आपण तयार करून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि ते असं पोळपाटावर रगडून छान मऊ करून घ्यायचं आहे आता आपण दशमी लाटून घेऊया आपल्याला दशमी लाटताना तेल किंवा पीठ लावायची गरज नाही आहे तेल किंवा पीठ न लावता देखील दशमी अगदी छान लाटली जाते बघा थोडासा हाताला जोर द्यायचा आणि दशमी छान लाटून घ्यायची आहे दशमी आपण थोडीशी जाडसरट लाटणार आहोत अगदी चपातीसारखी पातळ करायची नाही आहे बघा आपली दशमी लाटून झालेली आहे कडीने थोडे चीर गेलेले आहेत काही हरकत नाही आपण ते कट करून घेणार आहोत एक मोठा डबा किंवा डब्याचं झाकण घ्यायचं आणि त्याने अशा पद्धतीने कडा कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या सगळ्या दशम्या एकसारख्या दिसतील आणि कडेने तडे जाणार नाहीत बघा मी इतकी झाडी ठेवलेली आहे अशाच पद्धतीने आपण सगळ्या दशम्या आधी लाटून घेऊया आणि मग आपण भाजून घेऊया दशमी भाजून घेण्यासाठी इथं मी गॅसवर तवा गरम करत ठेवलेला आहे गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम केलेली आहे आणि तवा हलका गरम आहे आता आपण लाटून घेतलेली दशमी तव्यावर घालणार आहोत दशम्या भाजून घेताना आपण काय करायचं आहे गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित वाढवायची आहे आणि मिडियमपेक्षा बरीचशी कमी ठेवायची आहे कमी फ्लेमवरच आपण दशम्या भाजून घेणार आहोत एकतर त्या आपण थोड्याशा जाडसर लाटलेल्या आहेत शिवाय आपण यामध्ये गुळ घातलेला आहे गुळ घातल्यामुळे दशमी पटकन लालसर होते आणि आतून तशीच कच्ची राहते म्हणून कमी गॅसवर दशम्या भाजल्यामुळे आतपर्यंत अगदी त्या छान भाजल्या जातात दशमी तव्यावर घालण्याआधी तवा अगदी हलका गरम हवा मगच आपल्या दशमा अगदी छान भाजल्या जातात आणि त्या खुसखुशीत होतात जर गॅसची फ्लेम मोठी असेल तर दशमी बाहेरून लवकर लालसर होईल आणि आतून तशीच कच्ची राहील साधारण मिनिटभरानंतर आपण दशमी पलटून घेऊया बघा तळाकडून भाजली गेले पण अजून छान भाजली नाही आहे आपल्याला पुन्हा पलटून ती भाजून घ्यायची आहे आधी आपण दुसरी बाजू पुन्हा मिनिटभर भाजून घेऊया आता आपण दशमी पुन्हा पलटूया बघा दुसरी बाजू पण व्यवस्थित भाजली गेलेली आहे पण आधीची बाजू अजून थोडा वेळ भाजू द्या एखाद्या वेळेस जर मधून भाग भाजला गेला नसेल सा तर चमच्याने प्रेस करून तो भाजून घ्यायचा आहे बघा दशमी अगदी छान फुलून येत आहे सगळ्याच दशम्या अशा फुलून येतील असं नाही पण मस्त अशी फुलून आलेले आहे आता आपण वरून थोडंसं साजूक तूप लावणार आहोत एकतर तुम्ही तव्यावर तूप लावू शकता किंवा तव्यावरून भाजून काढल्यानंतर देखील साजूक तूप लावून घेतलं तरीही चालेल मी तव्यावरच लावणार आहे तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने थोडंसं तूप लावायचं अजूनही गॅसची फ्लेम लोच आहे अजिबात मध्ये वाढवायची नाही आहे आणि आता आपण ही दशमी पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने देखील समान पद्धतीने आपण साजूक तूप लावून घेऊया तुम्ही पाहू शकता दशमीला तूप लावल्यानंतर दशमी किती छान मस्त चमकदार दिसत आहे आणि मस्त खमंग खुसखुशीत अशी भाजली गेलेली आहे मस्त घमघमाट सुटलेला आहे बघा आता आपण तयार दशमी जाळीदार प्लेटवर काढून घ्यायची आहे ती पूर्णपणे गार करून घ्यायची आणि मगच आपण एकावर ठेवायचे आहेत म्हणजे त्या छान खुसखुशीत राहतात त्यांना ओलसरपणा येत नाही सेम पद्धतीनेच मी दुसरी दशमी देखील भाजून घेतलेली आहे बघा याही दशमीला अगदी छान सुरेग असा रंग आलेला आहे अशाच पद्धतीने आपण सगळ्या दशम्या भाजून घेऊया आणि मग सर्व करूया तयार गुळाच्या दशम्या मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत बघा मस्त खुसखुशीत अशी आपली दशमी तयार आहे दोन्ही बाजूने रंग बघू शकता छान एकसारख्या रंगावर भाजल्या गेलेल्या आहेत अजून त्या थोड्याशा गरमच आहेत तरी देखील मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत गार झाल्यावर त्या अजून खुसखुशीत होतील बघा सहज तुटल्या जात आहेत अजिबात चिवड झालेल्या नाही आहेत अशाच पद्धतीने या गुळाच्या दशम्या तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडल्या तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद